तुम्हाला गरज वाटली त्यावेळेस मी उभी आहे. चालेल का? श्री क्षेत्र अंतुरला आपण चाललेलो आहोत. संध्याकाळ झालेली आहे. मध्ये इथं रस्त्याचं पुलाचं काम चालू आहे. स्थानदर्शनी या सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र अंतुरा तालुका जिल्हा अमरावती येथील स्थान वंदन करत आहोत. या स्थानाला जाण्याचा मार्ग पुजद्याहून अंतुरा शिराळा ब्राह्मणवाडा भगत मार्गे 9 किलोमीटर अंतरावर आहे. वलगाव चांदूर बाजार मार्गावरील शिराळा फाट्याहून शिराळा ब्राह्मणवाडा भगत मार्गे अंतुऱ्याला जाता येते. अंतुरा हे अमरावतीहून 25 किलोमीटर, शिराळ्याहून 8 किलोमीटर, काटसूरहून पाय मार्गे 2 किलोमीटर अंतरावर व मातुळग्रावहून 6 किलोमीटर अंतरावर आहे. या स्थानाचं नवीन बांधकाम चालू आहे. श्री गोविंद प्रभू मंदिर. स्थानाची माहिती. श्री गोविंद प्रभूंचे आसन स्थान व पूजा आरोगणा स्थान. हे स्थान अंतोरा गावच्या मध्यभागी पाण्याच्या टाकीजवळ गढीवर उत्तराभिमुख देवळात आहे. श्री गोविंद प्रभूंच्या वेळी येथे रण राक्षसा कैंदरण्याचा आवार होता. त्या आवारातील उत्तराभिमुख देव्हार चौकीच्या पटीशाळेवरील हे स्थान होय. देवळात प्रवेश केल्यावर आपणास 2 ओटे दिसतील. त्यापैकी पूर्व बाजूचे आसन स्थान होय. या स्थानाची लीळा आपण तपस्विनी सईताई पुजदेकर यांच्याकडून श्रवण करणार आहोत. दंडवत प्रणाम. आपण सध्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केलेला आहे. सध्या मंदिराचं भव्य बांधकाम सध्या चालू आहे. सर्व ठिकाणी हे लाकडं सपोर्ट जे आहे लावून ठेवलेलं आहे. या ठिकाणी जे आपल्याला दिसत आहे ते श्री गोविंद प्रभूंचे पवित्र आसनस्थान आपण सध्या वंदन करत आहोत. क्षेत्र अंतुरा येथील स्थान वंदनासाठी आपण आलोय. या स्थानाचं सध्या नव्याने बांधकाम चालू आहे आणि आहे त्या स्थितीमध्येच आपण सध्या स्थान वंदन करत आहोत. या ठिकाणी हे एक स्थान आहे. आणि इथे हे आपण एक स्थान वंदन सध्या करत आहो. श्री गोविंद प्रभू बाबा की जय. अवधूता प्रभुराया, अवधूत प्रभुराया, जय जय अवधूत प्रभुराया. पिता पजा तिलवाया,
तुझी अवधूता प्रभु राया अवधूत प्रभु राया जय जय अवधूत प्रभु राया नाही ग आमची मी आई बरोबर रात्री या अंतुरा स्थानावरती थांबलोय अनेक धर्माविषयी मला माहिती आईने दिलेली आहे रात्र झालेली आहे बांधकाम चालू आहे काय चर्चा चालू आहे ते थांबवलेलं आहे पण आईच्या बरोबर मी आहे पहा आई आज कसं वाटलं मी आलो तर मला खूप बरं वाटलं खूप छान वाटलं खरोखर तुम्ही जे पाहतात भाग्यवान आहे आंतोऱ्याला आईच्या भेटीसाठी जरूर या जसं बोलतात त्याच पद्धतीने ते वागतात आणि आपल्यालाही तसंच परिणाम जाणवत राहतो हां दंडवत प्रणाम आई दंडवत एकदा सर्वांना शुभेच्छा द्या सर्वांना गुड विश आहे परमेश्वर सहाय्य करो सहकार्य करो मार्गदर्शन करो कुठल्या स्थानावरून आपण बोलताय मी अंतुरा येथून बोलत आहे सई पुजदेकर सईबाई पुजदेकर बोलत आहे मी अंतुऱ्यावरून सर्वजण देव करायला या अंतोऱ्याला या आमच्या रोकडेश्वर बाबाच्या रोकडेश्वर इकडे बांधकाम चालू आहे पहा माझ्या भेटीला या हा आईच्या भेटीला यायचं खाली मी आईचा नंबर देणार आहे काही अडचण असेल तर आईचा आईशी संपर्क करा बिलकुल हा दंडवत प्रणाम दंडवत 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 या भ्रमंतीच्या काळामध्ये कुठेही थांबावं लागतं कुठेही झोपावं लागतं पण आज जे आहे अंतुर या स्थानावरती सध्या बांधकाम चालू आहे आणि मी या बाकड्यावरती सध्या इथं झोपत आहे आणि आज जे आहे आजचा मुक्काम आपला या बाकड्यावरतीच आहे आनंद देखील काही आगळा वेगळा आहे जे स्थानावर मला झोपण्याची जी संधी आज मिळालेली आहे शुभरात्री दंडवत प्रणाम नवीन सध्या बांधकाम आपल्या स्थानाचं चालू आहे अतिशय भव्य व मजबूत काम सध्या बाबांनी हाती घेतलेले पहा इकडे दिसून येते आपल्याला दंडवत प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ स्थान दर्शन या सत्रामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज श्री क्षेत्र अंतुरा या ठिकाणी मी स्थानावर आलो या ठिकाणी आदरणीय तपस्विनी सई ताई पुजदेकर ताई या ठिकाणी आहेत आणि या स्थानाची लीळा आपण त्यांच्याकडून श्रवण करणार आहोत सर्व सद्भक्तांना मी रात्री या ठिकाणी मुक्काम केला सर्व व्यवस्था माझी केली आणि ताईबरोबर मनमोकळ्यापणाने सर्व आपले धर्मचर्चा वार्ता झाली गावातलीही परिस्थिती सर्व जाऊन फिरून पाहिली आणि मला ताईबरोबर खूप काही शिकायला मिळालं अशा ताईकडूनच आपण या स्थानाची लीळा तथा थोडीशी माहिती आपण श्रवण करू दंडवत प्रणाम मी तपस्विनी सईबाई पुजदेकर बोलत आहे सर्व सद्भक्तांना माझा दंडवत प्रणाम आनदुरा दांडी खालवणे गोसावी आनदुरेसे बीजे केले तेथ दांडी खालवली आजचे जे गाव अंतोरा या गावीचे पूर्वीचे नाव आनदुरा असे होते उत्तरार्ध लीळा क्रमांक 72 आनदुरेशी रण राखसा काइंदरना तयाशी शंकनाथाची भक्ती होती ते प्रत्येही तेथ बेलोरी असे जायचे अंतोऱ्याचे काइंदरना अंतोऱ्याचे रणराक्षा राजे आणि अचलपूरचे काइंदरना राजे हे दोघे ही बेलोरेशी जायचे आणि दोघे हे मित्र होते त्याच्यानंतर ते भीमेश्वरीवर बसून दोघं गप्पा करायचे गप्पा करता करता एक दिवस काइंदरना राजांनी सांगितले की ऐशी मूर्ती सुंदर ते शब्दाप्रती रणराक्षसाशी शब्दाप्रती वेद झाला आणि मग त्यांना ती आर्त होऊ लागली की मी तिसरी मूर्ती केव्हा पाहणार आणि मग एक दिवस काय झालं की मातुग्रामवरून श्रीप्रभू बाबांची पालखी आनदुरेसी आली आणि आनदुरेसी येताना काय झालं की सर्वप्रथम श्रीप्रभू बाबांची पालखी
काशी नदीवर थांबले आणि राजे हे तीन भाऊ होते. तिसऱ्या नंबरच्या भावाचं नाव साऊमा होतं आणि मग त्यांनी दुर्गावरून पालखी येता देखिले आणि मग ते सांगायला गेला राजाला की राजे राजे कोणीतरी महापुरुष येत आहे. त्यावेळेस राजांना ते आढळलं की बा आपल्याकडे तेच महापुरुष तर येत नसल म्हणून ते त्यांच्या राजधानीमधून राजधानीच्या ओसरीवर आले आणि असे दुर्गावर येऊन उभे राहिले तर त्यांनी त्यांनी पालखी येता देखिली. त्यांनी श्रीप्रभू बाबांना दंडवत केला. जेव्हा श्रीप्रभू बाबा इथे आले त्यावेळेस हुडव्यामध्ये लपले आणि हुडव्यामध्ये लपून काय झालं की तीन दिवस ते हुडव्यामध्ये राहिले आणि तिसऱ्या दिवशी त्यांच्या श्रीमुखातून प्रकाश पडला. त्या हुडव्यामध्ये गौरी होती आणि त्या गौरीमध्ये दोन किडे होते. त्या दोन किड्यांचा उद्धार केला देवाने. त्याच्यानंतर राजे श्रीप्रभू बाबांना दंडवत करण्यास आले आणि मग त्यावेळेस श्रीप्रभू बाबांनी सांगितलं की राजे आता तुझे हात काढतील, तुझे डोळे काढतील. उत्क्रांतीचा काळ होता, मुघलशाही होती आणि प्रत्येक राज्याची खंडणी मोगलांना आपल्याला पोहोचावंच लागत होती. तर काय झालं की एक वेळा आनदुऱ्याची खंडणी मोगलांना न गेल्यामुळे त्यांनी फरमान पाठवलं की बा तुम्ही त्यांचे डोळे काढावे, त्यांचे हात काढावे. तशी आधी श्रीप्रभू बाबांनी राजाला भविष्यवाणी सांगितली होती की राजा तुझे आता डोळे काढतील, तुझे हात काढतील. आता त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की देवा आता मला प्रेमदान द्या किंवा सन्निधान द्या. तर त्यांनी म्हटलं गोसावी येते देखील ते आमचे डोळे तृप्त झाले. त्यांनी जर विनंती केली असती तर त्यांना दृष्टिदान देवाने दिलं असतं, पण त्यांनी ते काही म्हटलं नाही. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी असं म्हटलं की गोसावी येते देखील ते आमचे डोळे तृप्त झाले. मग त्यांचे डोळे काढण्यात आले आणि श्रीप्रभू बाबांनी इथे पोत्याने रुपये मोजून त्यांची खंडणी मोगलांना पाठवली. मग त्यांनी परत त्यांना सांगितलं की त्यांचे डोळे न काढण्यात यावे, पण तोपर्यंत त्यांचे डोळे काढले होते. आणि त्याच्यानंतर मग राजांनी राजे हे तिघ भाऊ होते आणि तिघा भावांनी त्रिवडी ओढगविली देवाला आणि असं करून तीन दिवस देवाला अवस्थान झालं. मर्दना मादने विडा म्हणजे पूजा आरोगना झाली. त्याच्यानंतर देवाला त्रिवडी ओढगविण्यात आले. हे आमचे दंडवत प्रणाम. अतिशय सुंदर सुंदर लीळा या ठिकाणी निरूपण केलेली आहे सहजतेने. दंडवत दंडवत दंड. तर सध्या बांधकाम चालू आहे, ताई बांधकामाविषयी कसं चालू आहे आता? काय बांधकामाचा असा विषय झाला की आमच्या आता मधल्या काळामध्ये खूप हालाकीची परिस्थिती होती मंदिराची आणि मंदिराची एक भिंत पडली होती. आता ती भिंत पडली, माझ्या रूमची भिंत जर पडली असती तर आमची मंदिराची भिंत रोकडेश्वर बाबाच्या अंगावर पडली असती. मग त्याच्यामुळं का आता कोणी काही हस्तक्षेप करत नव्हतं, कोणी काही त्याच्यामध्ये काही भाग घेत नव्हतं. मग मी देवाला एक दिवस विळा ठेवला आणि देवाला सांगितलं की बाबा आता कसं करायचं, हे रात्रीचं कधी आपल्या अंगावर पडलं बाबा, आता मग कसं करायचं, काय करायचं, तुम्ही सर्व सांभाळ करणार हो, पण तरी जीवा शेवटी काळजी असते बाबा. म्हणून एक दिवस काय झालं की मी राजमठामध्ये गेले आणि राजमठामध्ये जाऊन बाबाला एक पत्र लिहिलं, राजमठातल्या बाबांना पत्र लिहिलं आणि विळा अवसर ते पत्र बाबांना ठेवलं. परत 8 दिवसांनी मी मग गेले. हा त्याच्यानंतर मी रिद्धपूरला गेले. रिद्धपूरला देवदत्त दादांच्या आश्रम पुढे 3 चक्रा घातल्या. मी म्हंटल रिद्धपूरचे लोक म्हणाल ही आई काही मॅड आहे का, कोणी गोटाच ना फेकून मारावं आपल्याला. म्हणून मग मी ऑटोमध्ये बसली. परत मी अंतोऱ्याला आली, माझ्या गावाला अंतोऱ्याला आली. परत मला 8 दिवसांनी दृष्टांत पडलं आणि मग मी म्हंटल देवा ठीक आहे मी जाऊन पाहतो बाबा, आता तुम्ही परत मला सांगता असं. तर मग गेली मी, गेली तेव्हा जाधववाडीच्या आश्रममधून एक ट्रक भरून भिक्षुकांचा आला. मी अजून परत डिस्टर्ब झाली. मग राजमठात गेली. परत गेल्यानंतर काय झाले की आवारामध्ये अखिला नावाची माझी मैत्रीण असते. मग ती देवाला कपडे वगैरे घालत होती. मग ती म्हणते का गं तुला पहिलेच म्हटलं म्हणे मी की जेवण वगैरे कर. मी म्हटलं नाही मी जेवण नाही करत, आज माझी काही मनस्थिती जाग्यावर नाही आहे. मग मी तिला विषय सांगितला. इथून मग परत मी धाडस करून देवदत्त दादांच्या आश्रममध्ये गेली. तर दादा नेमकं 10 मिनिटाच्या आधी निघून गेले होते अमरावतीला. मग दादांना फोन केला मी. दादा म्हणे बाई मी तर आता बाहेर आहो. म्हटलं ठीक आहे दादा, मी पण काही बोलत नाही, तुम्ही ड्राईव्ह करत आहे त्याच्यामुळे मी शांततेत बोलालो म्हटलं. आणि मग दादांनी सांगितलं नाही नाही बोला म्हणे ताई, काय आहे तुमची समस्या ते सांगा मला.
मग मी काय केलं, दादांना जे सांगायचं ते सांगितलं. मग एक मास्तर बाबा होते, त्यांना म्हटलं दादा मला एक कागद आणि पेन द्या. कागद पेन घेऊन मी बाबाने जाधववाडीच्या बाबाच्या नावाने एक चिठ्ठी लिहून ठेवली. दादांना सांगितलं की दादा फक्त माझी एवढी चिठ्ठी बाबांपर्यंत पोहोचून देण्यात यावी. त्याच्यानंतर बाबा 8-1 वाजता आले वाटते, आणि मग त्यांनी ती चिठ्ठी माझी पाहिली, वाचली आणि ती बाबांना व्हॉट्सअप केली. बाबांचा रिप्लाय आला आणि तीच चिठ्ठी बाबांनी बाबांना पाठवली. गोधनीला बाबांचा आश्रम होता, आणि मग तिथं पाठवल्यानंतर काय झालं की बाबांनी रिप्लाय दिला. दादा म्हणत होते की बाई आता तर नाही होत म्हणे, आता या राम्याला काम चालू. म्हटलं बाबा महिनाभराने या, 2 महिन्याने या, 6 महिन्याने या, पण रोकडेश्वर बाबाला भेट द्यायला या, आणि रोकडेश्वर बाबाच्या लेकीला पण एक वेळा येऊन पहा बाबा. मग काय ईश्वराची कृपा, दादा दुसऱ्याच दिवशी सकाळी आले आणि त्यांनी पाहिलं. पाहिल्यानंतर मला विचारलं त्यांनी की बा कसं करायचं काय करायचं. म्हटलं बाबा आता मंदिर आहे, परिस्थिती दिसते, तुम्हाला काय करायचं आहे ते करा, मी काहीही बोलत नाही. बाबा म्हणे ठीक आहे ना बाई, आता पाहू म्हणजे थोडं पाहावं लागलं ना म्हणे याला. म्हटलं ठीक आहे बाबा. आता देवाने काय ईश्वराची लीळा, देवाने काय त्यांना सद्बुद्धी दिली की दादा अजून परत दुसऱ्या दिवशी आले आणि सर्व कामाला सुरुवात केली. असं देवाने करून घेतलं. तर सर्व तपस्विनी माता भगिनीनो, मी या स्थानावरती आलो आणि एक स्त्री काय करू शकते याचं एक आदर्श आपण घेण्यासारखं आहे. मी बऱ्याच स्थानावर जातो पण महिला हे समजतात की मी काय करू शकत नाही आहे, माझ्या हातात काही नाही आहे. पण इथे ताईकडं ज्यावेळेस मी थांबलो आणि कुठल्या भावनेने अति परिश्रमातून ज्यावेळेस ते अंतकरणातून मागणी केली त्यावेळेस भरभरून लोकांनी दिलं, काही लोकांनी मदत केली, ज्या बाबांनी मदत केली त्यांचाही मी खूप खूप आभार आहे. आणि कधी आपल्याला गरज वाटली तर ताईशी संपर्क करा. ताई आम्हालाही करायचंय, आम्ही कसं आयडियाने करायला पाहिजे. एक मंदिर तुम्ही उभं केलं, दुसऱ्या मंदिराला आयडिया द्या, अशी तुम्ही हक्काने सांगू शकता किंवा मार्गदर्शनही त्यांच्याकडून घेऊ शकता. देणार ना ताई मार्गदर्शन तुम्हाला की जेव्हा केव्हा तुम्हाला गरज वाटली त्यावेळेस मी उभी आहे. चालेल, कारण परमेश्वर जी आहे, जिथे जिथे कुठे काहीतरी कमतरता आहे, मंदिराचं बांधकाम नाहीये, असं माझी भ्रमंती चालू आहे. आणि असेच संत पुरुष, संत महंत, तपस्विनी हेच आपल्याला सपोर्ट करत असतात. तर नक्की ताईना एकदा फोन करा आणि आपल्याला लवकरच आता पुढच्या स्थानाला जायचंय. उन्हाळ्याचे दिवस आहे, ऊन भरपूर आहे, पायी जावं लागणार आहे. ताईंचाच आपण इथं जे काही आशीर्वाद आहे ते घेऊन आपण पुढच्या स्थानाला जाऊया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, आणि श्री गोविंद प्रभू बाबा की जय. दंडवत आहे, दंडवत. मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि माझी सुद्धा गुड विश सर्वांसोबत आहे आणि मला सुद्धा तुमच्या गुड विश असू द्या. नक्कीच नक्की. अंतुरा परिसरातील समोरचं गाव सकाळ झालेली आहे. बांधकामाचं कसं आहे हे तुम्हाला सध्या दाखवत आहे. रात्री या स्थानावरती मुक्काम केला आणि अतिशय प्रसन्न या ठिकाणी वाटलंय. तर सर्व सद्भक्तांनो, आंतोरे या स्थानाचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल आपण सबस्क्राईब जरूर करा. लवकरच आपण पुढच्या स्थानाला जात आहोत स्थानवंदनासाठी. दंडवत प्रणाम.
दंडवत प्रणाम, कसे आहात आपण? तर आज मी श्री क्षेत्र अंतोरा तालुका जिल्हा अमरावती येथील मागचं जे स्थान आहे या गावातलं ते स्थान मी वंदन केलं आहे. आणि काल जे आहे मातुळग्राम या ठिकाणी जात असताना दुपारी 2:30 वाजलेले होते, भयंकर ऊन होता आणि म्हणून मी रात्री या गावात मुक्काम केला. आणि आज सकाळीच मी नांदगाव भानखेडी या परिसरातील जे गाव आहे तिकडे मी निघालेलो आहे. दंडवत.